जर मी कोळशावर चालली आहे तर तोही कोळशावर चालला आहे मी फुलांवर चालली आहे तर तोही माझ्यासोबत फुलांवर चालला आहे आणि डोळ्यात तेल घालून त्यांनी माझ्यासोबत चंद्रमुखीचा प्रवास पार पाडला हाय हॅलो नमस्कार मी संचिता ढोसर अल्ट्रा मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्याबरोबर आत्ता जी अभिनेत्री आहे ती सध्या तुमच्या मनात स्वप्नात आणि सोशल मीडियावर सतत दिसते ती म्हणजे तर मी काय ती म्हणजे सांगायची गरजच नाही अमृता माझ्यावर अमृता कशी आहे मस्त मस्त जरा इतकं सगळं भारावून गेल्यासारखं झालंय सोशल मीडिया असो तुम्ही सगळे असाल मीडियाने आणि लोकांनी फार उचलून धरली आहेत गाणी आणि आनंदात आहे मी सध्या नक्कीच तुझा तुझा आनंद दिसतोय आम्हाला कारण सतत मी म्हटलं ना सोशल मीडियावर आम्हाला चंद्रा दिसते आणि आम्ही खुश होतोय चंद्राला बघून आणि ना छोट्या छोट्या चंद्रा दिसत आहेत म्हणजे उल्या उल्या अशा पोरी आणि इतक्या गोड गोड न नटून बिटून नथविथ घालून रील्स करतात फार आनंद होतो खरंच मला वाटतं अमृता वाजले की बारा नंतर, रिलीज नंतर तो एवढा डान्स केला नसेल ना तेवढ्या तू आता चंद्रावर करते असेल असं काही नाही वाजले की बारा मी जवळपास दहा वर्ष डान्स केला आहे पण चंद्रमुखी ची बातच और आहे कारण नृत्य आणि अभिनयाचा एक फारच सुंदर संगम आहे चंद्रमुखी आणि फक्त आत्ता लोकांच्या भेटीला गाणी येत आहेत पण जेव्हा ट्रेलर येईल जेव्हा लोक फिल्म बघायला जातील तेव्हा त्यांना कळेल की ही भूमिका का, का आणि कशासाठी वेगळी आहे माझ्यासाठी चंद्राचं पहिलं गाणं आलं तेव्हा आम्ही होतो की आ काय दिसते अमृता काय गेटअप आहे पण जशी जशी पुढची गाणी आली ना तशी आम्ही अजून प्रेमात पडत गेलो आहे त्याच्या तर अमृता कोणत्या गाण्याच्या प्रेमात आहे अमृता ग या गाण्याच्या प्रेमात आहे यासाठी कारण बैठकीची लावणी अजय तुलने पहिल्यांदा केली आणि ती माझ्यावर चित्रित झाली याचा आनंद आहे बैठकीची लावणी आज अनेक अनेक वर्षानंतर सिनेमामध्ये आली आहे म्हणजे मला आठवतं जी मला आवडते बैठी लावणी ती मधुक यांची भरलं आभाळं आहे आणि त्यानंतर मला नाही आ आठवत की मला अशी एखादी लावणी लावणी बैठकीची आठवते त्यानंतर आम चंद्राजी आहे ती कृष्णभक्त आहे आणि ते गाणं समर्पणाचं प्रेमाचं आणि आध्यात्मिक आहे सो त्याच्यामुळे बाईग माझं अत्यंत लाडकं गाणं आहे आणि ऑफकोर्स आर्य आंबेकरनी ते फार उत्कृष्टपणे गायलं आहे बाईकेचा माहोलच एवढा सुंदर आहे मृत मला वाटतं की शूट, ला एका इतको शूट आ, चा अनुभव मला ऐकायला आवडेल कारण ते इतकं सुंदर प्रकारे शूट झालं आहे गाणं खरं सांगायचं तर फार स्टेप्स नाही आहेत त्या गाण्यामध्ये आणि आमचे जे ओ पी आहेत संजय मेमाणे त्यांनी ठरवलं होतं काहीही झालं तरी बाईगमध्ये तू काळी नऊवारच नेसायचीस आणि आसपास तुझ्या दिवे असणार आणि हे त्यांनी त्यांचं त्यांचं एक बनवून ठेवलं सो त्याच्या हिशोबाने त्या अनुषंगाने आम्ही कुरिओग्राफी वगैरे केली आणि मला खास कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे आशिष पाटील माझ्या कुरिओग्राफरचं कारण त्याच्यासारखी लावणी मला नाही वाटत आज कोणीही करू शकतं आणि त्याला उगाच लावणी किंग असं म्हणत नाहीत आणि तो खरोखरच किंग आहे तो खरोखरच त्याची जी कला आहे ती त्याला जोपासायला तर आवडतेच पण ती त्याला दिल तो दिलखुलासपणे ती देतोही आणि तेच तुम्हाला दिसतं या गाण्यामध्ये त्या ज्या छोट्या छोट्या हरकती आहेत मग आयब्रोज असो डोळे असो पापण्या असो ह्यांचा वापर करून ते जे प्रेम ते जे समर्पण आहे ते कसं दाखवायचं कारण तू पाहशील तर मी खूप नाचले नाही आहे त्याच्यामध्ये बलकी नाचायला खूप जागा आहे पण ते ते जे एक आहे ना कृष्णा तल्लीन होऊन जाणं ते त्यांनी त्याच्या कोरिओग्रफीमधनं फार उत्कृष्टपणे आणलं अर्थातच अजय तुलचं आत्तापर्यंतचं माझं अत्यंत आवडतं कम्पोजिशन आहे आणि फारच मजा आली मला फारच मजा आली येस yes, uh, अमृता जेव्हा गाण्याचं शूट सुरू होत किंवा एकूणच चित्रपटाचं शूट होतं तू अमृता म्हणून एक वेगळी आहेस पण चंद्रासाठी प्रसादाने काय खास तुला सांगितलं की अमृता हे चेंजेस कर तुझ्यामध्ये चंद्र मला असं वाटतं की प्रसादने मला तोडलं मरोडलं आणि पुन्हा एकदा जन्माला घातलं मी त्याला नेहमी म्हणते की तू माझे तू माझे वडील होतास माझा भाऊ माझा मेंटॉर माझा मित्र होतास आणि जर मी कोळशावर चालली आहे तर तोही कोळशावर चाललाय मी फुलांवर चालली आहे तर तोही माझ्यासोबत फुलांवर चाललाय आणि डोळ्यात तेल घालून त्यांनी माझ्यासोबत चंद्रमुखीचा प्रवास पार पाडला आहे आणि लिटरली माझं बोट धरून म्हणजे आज जेव्हा तो नसतो तेव्हा मी असं मागे वळून बघते की तो दिसेल का कुठेतरी कारण स्कूलमध्ये आपण पहिल्यांदा जातो तेव्हा लहान मुलं नाही मागे वळून पाहतात की आई वडील आहेत ना ते आहेत ना तशी माझी हालत झाली आहे पहिल्या पहिल्या प्रमोशन्सला तर मला असं प्रसाद नसायचा तर मला सुधरायचं नाही काय बोलायचं आणि काय नाही पण तो मला म्हणायचं बोल मी आहे काही चुकलं तर मी सांगेन आणि असंच त्यांनी याच प्रेमाने त्याच यु नो त्याच माझ्या कलेने थोडंसं त्याच्या छडीने असं सगळा हा प्रवास माझ्याबरोबर त्यांनी पार पाडला आणि त्यासाठी मी त्याचे आयुष्य त्याची आयुष्यभर ऋणी राहीन कारण खरंच सांगते एका दिग्दर्शकाने इतकं तल्लीन होऊन एखाद्या भूमिकेचा अभ्यास करवणं दुसऱ्या एका कलाकाराकडनं सगळ्यांना ती सगळ्यांकडे ती कुवत नसते सगळ्यांकडे तो जज्बा नसतो पण प्रसादोग यांच्याकडे तर मात्र आहे नक्कीच स्वप्न पूर्ण होतंय असं वाटतं अगदी चंद्रमुखी माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे कंप्लीटली चंद्रात गाणी त्या आम्ही तिने बघितली आता ट्रेलर पण येईल पण पने। अमृता चंद्रा काय नेमकं चित्रपटामध्ये काय काय चंद्राचे वेगवेगळे रूप आम्हाला बघायला मिळतात चंद्रा प्रेमिका आहे चंद्रा कृष्णभक्त आहे चंद्रा एक लोककलावंतीण आहे आणि लोक ती कलावेडी आहे ती लोककलेला एका वेगळ्या पातळीवर नेऊ इच्छिते आणि ती प्रेमात पडते या धुरंधर राजकारणीच्या आणि तिच्या आयुष्यात घडणारं त्याच्यामुळं तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी आणि तिच्या आयुष्यात होणारं पॉलिटिक्स हे सगळं तिच्यासाठी फार नवीन असतं ती अचानक एका वेगळ्या दुनियेत फेकली जाते पण तेही ती कसं काय पार करते आणि ती ती काय त्याग करते ती काय सॅक्रिफाईस करते हे चंद्रमुखी आहे आणि मला असं वाटतं की कलाकार म्हणून तुझ्यात काय माझ्यात काय महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसामध्ये चंद्रमुखी आहे कारण वडिलोपार्जित वारसा चालवणारी कले चा, कले कलेचा कलेला चालवणारी कलेविषयी नितांत प्रेम असणारी चंद्रमुखी आहे आणि ते महाराष्ट्रात प्रत्येकाचं तसं आहे आपल्या म्युझिकवरती आपल्या कलेवरती आपल्या कल्चरवरती आपल्याला प्रचंड प्रेम आहे प्रचंड अभिमान आहे आणि म्हणूनच प्रत्येकामध्ये चंद्रमुखी आहे असं मला वाटतं आज जवळपास वर दोन वर्षानंतर चंद्रमुखी रिलीज होत आहे आज दोन वर्ष मागे गेलीस तर कुठला दिवस आठवतोय चंद्रमुखीचा शूटिंगचा एखादा तुझा आवडता तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीस आठवतं मला माझा बर्थडे जेव्हा माझा पहिला दिवस होता शूटिंगचा आणि सगळी तयारी झाली होती आता मला फक्त मैदानात जाऊन बॅट हातात घेऊन येणारा बॉल झेलायचा होता तर मला माहीत नाही आता मी तो सिक्सर मारला आहे का नाही कारण अजून प्रेक्षक ऑडियन्स म्हणजे ऑडियन्स जे स्टेडियम आहे त्यातून ऑडियन्सनी भरणं ऑलरेडी ऑडियन्समध्ये स्टेडियममध्ये अमृत अमृत ओरडायला सुरुवात आ... झाली अरे बाप रे सो मला बघायचं आहे मी थांबली आहे माझी बॅट घेऊन की माझं जे स्टेडियम भरेल तर माझ्या ऑडियन्सला कसं वाटेल माझ्या प्रेक्षकांना कसं वाटेल यासाठी आतुरतेने वाट बघते मी एकोणतीस एप्रिलची चंद्राची गाणी जशी सगळ्यांच्या तोंडात येत नाही तसं चंद्राचं लुक ही सगळ्यांना खूप आवडतंय म्हणजे रील्समध्येही सगळे चंद्राचा लुक कॉपी करतात तर त्या लुकविषयी काय खरं सांगायचं तर हा लुक जो आहे तो लवलेकर सर आणि मंजिरी प्रसाद ओक अगदी आवर्जून नाव घ्यावंचं वाटतं मला तिचं यांच्यामुळे तो आ, तो जसा दिसतोय तसा दिसतोय पी एन जीची सुंदर खऱ्या सोन्याची ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये म्हणजे नथिनपासनं ते अगदी पैंजणापर्यंत घुंगरूपासनं सगळं मी सोन्याचं घातलं आहे आणि त्यासाठी पी एनजी यांचे मनापासून आभार कारण ती ऑथेंटिसिटी मेंटेन करणं खूप गरजेचं होतं चित्रपटासाठी आणि ते आम्ही मेंटेन केलं मध्यंतरी एक छोटासा व्हिडिओही टाकला होतास नाका चंद्रमुखी आणि नथ आणि आमची जुगलबंदी म्हणजे आत्ताच शूटिंग संपल्यानंतर माझं नाक ओके झालं आहे <laughs> नाहीतर रक्तच येत होतं त्याला फोडच येत होता ते बुजतच होतं आणि अशा ह्याच्यात आम्ही दोन अडीच वर्षात हा चित्रपट शूट केला आहे बरं चंद्रगाण्यात मी जवळपास एवढी मोठी नथ घातली आहे आणि ती गाण्यात अशी खालती येत होती ती ओढत होती आणि फारच फारच दुखायचं तेव्हा मला मग ते रक्त जमायचं मग ते कोमट पाण्याने काढायचं मग ती नथ काढायची परत त्याला तेल लावायचं गरम आणि ते जे दिव्याचं आपलं तेल असतं ना ते मग ती परत दुसऱ्या दिवशी घालायची तीन दिवस परत ते गाणं शूट करायचं असे खूप संघर्षातनं आणि खूप संघर्ष करत नटली तुमची ही चंद्रमुखी आणि अखेर चंद्रमुखी येतोय एकटा जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील चंद्रमुखीबद्दल आणि एकूणच सगळ्या प्रवासात मला मायबाब रसिक प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे तुमच्या मातीतला चित्रपट आहे आणि मातीतला चित्रपट मला असं वाटतं की आपल्याच प्रेक्षकांना विनंती करणं हे म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखं आहे तर तुमच्या मातीतला तुमच्या तुमच्या लोककलेचा चित्रपट आहे तर जरूर या जरूर चंद्रमुखीचा आस्वाद घ्या थँक्यू अमृता थँक्यू सो मच मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा